मागील 3 वर्षांपासून काळं बंद असलेल्या तालुक्यात ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 39वा गाळप हंगामाचा शुभारंभ दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार अंजना कुल, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते गुरुवारी 15 रोजी ऊसाची मोळी टाकून करण्यात आला। यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता 2500 रुपये 15 दिवसानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक मशीनरी खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, अशी माहिती ग्रुपचे अधिकारी रविकांत पाटील यांनी दिले। पुढे बोलताना पाटील म्हणाले की मागील 3-4 वर्षांपासून भीमा पाटस कारखाना बंद होता। 21 ऑक्टोबर 2022 रोजी कायदेशीर करार झाल्यानं 22 ऑक्टोबर पासून कारखान्याचा आणि इतर यांत्रिक दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली। गाळप हंगामाच्या सुरुवात करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र सध्या कारखान्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानं कारखान्याचं गाळप पूर्ण क्षमतेनं करण्यात येणार आहे। 5,500 टनांपर्यंत गाळप होण्या इतपत ऊस तोडणी पुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीनं ऊसाला FRP प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी मोठी मदत केली आहे। ऊस उत्पादक वाहतुकीचं नियोजन केलं आहे, शेतकऱ्यांनी कामगारांनी सहकार्य करावं असं आवाहनही पाटील यांनी केलंय। न्यूज 15 मराठीसाठी परशुराम निखळे, दौंड, पुणे।